जळगाव जामोद शहरात राहणारा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याच दरम्यान या दोन कुटुंबातील 9 जणांना रात्रीस कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यासाठी खामगाव येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान नगरातील ज्या भागात संबंधित रुग्णाचे घर आहे तो 2 किमीचा परिसर सील करण्यात आला असून नगरातील व्यापारपेठ ही सोमवारी पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. नगरातील 2 व्यक्ती बरणपूर येथे गुरुवारी 7 मे रोजी आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी करता मोटारसायकलने गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना त्या अंत्यविधीत काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती मिळाली. म्हणून त्या दोघांनी त्यांना कोणतेही सिम्पटम्स नसताना जळगावच्या आरोग्य विभागाकडे सदर माहिती दिली आणि आम्ही काय करायला पाहिजे अशी विचारणा केली असता आरोग्य विभागाने त्यांना खामगाव येथे सामान्य रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी असे सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे स्वतः खामगाव येथे रुग्णालयात गेले. दोघांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पृष्ठभूमीवर रविवारी रात्री 2 वाजेपर्यंत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयात SDO वैशाली देवकर, तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर व मुख्याधिकारी डॉक्टर आशिष भोबळे यांच्यासह आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या पृष्ठभूमीवर नियोजन केले आणि त्या दोघांच्या कुटुंबातील 9 जणांना रात्री खामगाव येथे पाठविण्यात आले. तसेच हा भाग सील करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी बुलढाणा जिल्हा कोरोना मुक्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर जळगाव येथे एक रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील दोघे जण बरणपूर येथे अंत्यविधीला गेले होते. त्यांनी स्वतः अशी माहिती आरोग्य विभागाला दिली, त्यामुळे त्यांना खामगाव येथे पाठवून स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने पुढील कारवाई सुरू आहे. एक रुग्ण जळगाव नगरात कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. त्याच्या कुटुंबियांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर रुग्ण कोणाच्या संपर्कात आला ही माहिती घेणे सुरू आहे. नगरातील काही भाग सील करण्यात आला आहे. या घटनेची गंभीरता लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी जळगाव शहराला लागून असलेल्या मध्य प्रदेश सीमेची पाहणी करून सीमा चौकी बदलण्याचे संकेत दिले. त्यांनी MCN न्यूजला दिलेल्या माहितीनुसार आजपासून निमखेडी येथील चेकपोस्ट मध्य प्रदेश राज्यातील कलोरी या ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह पहिली केस सापडल्यानंतर आज आपण फिजिकली या बॉर्डरवर आलो आहेत, MP बॉर्डरवर. यापूर्वी आमचा महाराष्ट्राचा पॉईंट हा निमखेडी या ठिकाणी होता, परंतु निमखेडीच्या पॉईंटच्या नंतर MP बॉर्डरपर्यंत असे जंगलातले बरेचसे रस्ते आहेत की ज्या ठिकाणावरनं 2-व्हीलरवरनं या मेन रोडपर्यंत येऊन इथून बुऱ्हाणपूरकडे जाता येत होतं. तर या दृष्टीने ॲडिशनल SP बुऱ्हाणपूरचे तारणेकर साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं आणि आज आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हे आपल्या ॲक्च्युअल फिजिकल MP महाराष्ट्र बॉर्डरपासून 3 किलोमीटर आपण MP आहोत. तर सामंजस्याने या पॉईंटला आता मध्य प्रदेश पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांचा जॉईंट पॉईंट आपण या ठिकाणी आजपासून सुरू करत आहोत. सर जाणार परंतु हम इनको वापस कर देते हैं यहां से. जो आसपास से गांव में जाना बताते हैं कि हमको यहां सुनगांव से आ रहे हैं तो उमापुर जा रहे हैं, उनको वापस मना कर देते हैं जाने के लिए. कैसा सबको रोक रहे हैं हम तो. अच्छा। जो बाहर के मजदूर आ रहे हैं उनको तो हम बकायदा गाड़ी में किसी रवाना कर देते हैं. UP बिहार के मजदूर आते हैं उनको रवाना कर देते हैं. MCN न्यूज़ के लिए राजीव वाड़े, क्लोरी, मध्य प्रदेश.